खतरनाक होते ना 2.0 एकदम कडक। अक्षय कुमार ची एक्टिंग लई खतरनाक होती बर का, लईच राडा झाला बर का। आपण पण असं ऐकायला लागलं राडा कडवी उठत येड आहे का। अरे बाबा त्यासाठी किती लोक लागतात माहितीये का, 2000 लोक लागतात। आपली आपली टुकर टुकर पोरं जर एकत्र केली ना तर तेवढी नाही भरायची। बरं मग आपापल्यात काढू। हे बघ एक सांगतो, पिक्चर काढायला लई पैसा लागतो, लई सारी माणसं लागतात, कॅमेरा ते लाइटिंग ते माईक वगैरह वगैरह। म्हणजे आपलं काहीच होऊ शकत नाही। होऊ शकतं सर। ते काय आहे की मोठे मोठे डायरेक्टर लोक आहेत का, त्यांनी काय केलं माहिती का, आधी शॉर्ट फिल्म काढला, भारी स्टोरी बनवली, अवॉर्ड भेटला, नंतर प्रोडक्शन हाऊसकडे गेले, काढला पिक्चर। म्हणजे आपल्याला आधी शॉर्ट फिल्म काढायला। हा स्टोरी जवळ झाली पाहिजे। हा आणि अवॉर्ड पण भेटला। हा मग एखादी स्टोरी सुचव अवॉर्ड बिनी। पाच वाजता ये। सुचली स्टोरी जी सुचली ती बघ कशी वाटतेय। मी साई आणि कृतिकला सांगतो। मी मंगेश आणि सौरभला सांगतो। सांग आधी सगळी स्टोरी आहे का मग बोला। हे बघ आपल्याला एक शॉर्ट फिल्म काढायची, त्यासाठी आपण इथं जमलोय। आपल्या कहाणीचा हिरो असेल आर्यन। हे वाली शोय हे बघ म्हणलं होतं ना मधी बोलू नको म्हणून। बर नाही बोलत। तर आपण आर्यनची लव्ह स्टोरी सांगणार आहे। आपण सगळे हिरोईन कडे बघताना दाखवायचं, त्याला ती आवडल वगैरे वगैरे, ते आपलं ते तुम्हाला माहिती आहे। नंतर काय हे वेगळ्या आणि ते वेगळे, त्याच्यामुळं त्यांची स्टोरी जुळणार नाही असं दाखवायचं, आणि त्याच्या तोच एंड दाखवायचं आपण। बस संपलं। चांगली आहे, 5 पैकी 4 स्टार। बरी आहे, थोडी कॉमन वाटते। अरे कॉमन असली तरी आपण खतरनाक दाखवू ना, काय विषयच नाही ना। हे बघ पिक्चर पेक्षा एडिटिंग मध्ये दम असला ना पिक्चर चांगला वाटतो। हा एडिटिंग भारी करू आपण। बरं मग करायची ना। हा रायटर तू, डायरेक्टर तू, प्रोड्युसर। अरे आपण सगळे। हा हे मग पिक्चरचं प्रमोशन आत्तापासूनच लागा का आम्हाला। बघा बाबा तुमची मर्जी, मी पण सांगतो माझ्या घरी। काय येडा आहे का, तुला पिक्चर काढलं एवढं सोपं वाटलं का? आपण अभ्यास कर गपचूप, आलं पिक्चर काढणार निघ। माझी मॅडम म्हणली दुसरी स्टोरी बघ। मला सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली? जबरदस्त। हे बघा आपल्याला स्टोरी आवडली ना बाय झालं, दुसऱ्याचं काय घेणं देणं नाही। ते असतं ना काय कुछ तो लोक येंगे, लोक काम केलं त्यातलंच काय तरी। हा बरोबर आहे की। पण कधी करायचं? रविवारी चालते। कॅमेरा माझ्या मित्राकडे आहे। बाबा नो हिरोईन मग आणाल की कोणाला तरी विषय का भाऊ। बरं म्हणजे झालं सगळं, आता तुम्ही कॅमेरा बुक करा आणि हिरोईनला पण सांगा। एवढे दोनच गोष्टी लागणार का? नाही एक क्लासरूम, एक टेरेस आणि एक कॅरम, या दोन गोष्टी अजून लागणार आहेत। अरे पण आता क्लासरूम कुठे भेटणार? जादू सरला विचारणार। हा दिल तो तुझा क्लास। मग विचारून टाकू की त्याला, माझ्या पण ओळखीचा आहे। आणि टेरेस यांची आहे ना, मग तेवढ्या हिरोईनला विचार ना। हा आपले शॉट आपला बाजार अरेक्ट करतोय। अरे आपल्या इथंच आहे, मजा आमचं घरचे कालची पार्टी। हो मग तू रविवारी येला करू। नाही नाही मी नाही आणलो बघायला, तूच ये। ठीक आहे चालतो, ठेवतो फोन, ठेव का? ठीक पाहिलं हिरोईन टन होगी टन एक नंबर। कॅमेरा वाल्याकडे जाव की? मी आणि मंगेश कॅमेरा वाल्याकडे आणि क्लास वाल्याकडे जाऊन येतो।
आम्ही काय करायचं आपल्याकडे काय काम नाही आपण डायरेक्ट आता शूटिंगला भेटायचं जायचं का हा चला चला रे अरे भाऊ कॅमेरा पाहिला होता अरे मिळेल ना किती घ्या भाऊ ठरलेले 350 ड्रायव्हर भेटेल ना भाऊ अरे मिळेल ना ठीक आहे चालतंय भाऊ येतो मग ड्रायव्हर ठीक आहे ये मग हॅलो हा बोल हा क्लासरूम मॅनेज आलो रे हा संडेला सांगितलं संडेला सकाळी 11 अरे वा कडक म्हणजे आता फक्त रविवार येण्याची देरी आहे हॅलो आपण जाणं लवकर घेऊन ना कॅमेरा आओ चाललोय आता हा जा लवकर येतो संध्या बैठा कैमेरा वो आणि हिरोईन अरे भाऊ एक इशू आला कोण तुझत नाही तू टेंशन घेऊ नको झोपली असेल ती गेला चाला मग आपण चला चला मग काय ठीक आहे मग चला तू काय न बोलता बाहेर आला नसशील उद्या जर मोठ्या पिक्चर मध्ये गेलो ना रडली तरी घेणार नाही तिला काय राव फुकट पगार 300 गेले एवढी सगळी मॅनेजमेंट केली राव आता काय करायचं रे एक काम करा सगळ्यांनी जाऊन त्यांना फोन लावा हॅलो आपली एक फिल्म आहे करणार का विचार ना कॉलेजला गेली रविवारी बाहेर गेली आहे का एक आहे पण तिले बारीक आहे एक आहे पण तिले जाडी आहे आता आता एकच आयड आहे 300 गेलेत जाऊ दे पुढच्या रविवार पर्यंत दुसरी बार आणि क्लासच त्याचं काय टेन्शन होत घेऊ रे चला मग हॅलो माझ्या ऑफिस मध्ये एक मुलगा आहे त्याच्या मैत्रिणीची मैत्रीण करायला वाटत बर मग विचार ना विचारलंय आणि हा पण म्हणली मग याच्या मोबाईल वरती फोटो पाठवले बघ जाऊ हा लगेच जातो मी दाखव प्ले अरे वा चालतंय हॅलो हा चालतंय म्हणू सांग हा रविवार तर सांगितलं ना ठीक भेटली अरे किती पैसे द्यायचे 500 जास्त नाही होत दुसरं कोणी भेटतंय का बरं चल चालतंय मग आता आपल्याला आवड भेटल हा आता मजा येईल हा बघत राहा सगळ्यांना सेम एकदम बरोबर थोडा विचार केल्यासारखं दाखव विचार केल्यासारखं हां हां एकदम बरोबर विचार कर थोडासा एकदम बरोबर वर मान हां हस बरोबर मान खाली गे परत वर बघ हसा सगळ्यांनी हां विचार कर हां बस एक राहता हां एक नंबर सरळ सरळ जा लांबपर्यंत त्या खांबाच्या पुढं जा हां जात राहा हां एक नंबर सगळ्यांनी उठा
त्याच्याकडे बघून हसा फक्त बस. हां एक ना, हां वर बघ, परत खाली बस विचार कर थोडासा, परत एकदा हां हस फक्त वर बघ आता. हां एकदम बरं, थोडं आण असं हां बाजूला, हां हसत राहा फक्त, हां मारा एक नंबर रे समोरा समोरा. हां बस सांगतो, आपल्याला आपली फिल्म एडिट करावं लागेल, एडिटच्या नंतर तिला फिल्म फेस्टिवलला न्यावं लागेल, तिकडे न्यायल्यानंतर जी चांगली आहे तिला ते लोक सिलेक्ट करतील, सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधली जी चांगली असेल त्याला मिळणार आणि नंतर आपण काढायचा पिक्चर. बाय कर एडिटिंग, त्याचा सारखाच अंधार येतोय, मग म्हणजे ब्राईटनेस ब्राईटनेस कसा वाढवायचा, तर पुढच्या वेळेस लाईटिंगच लावावं लागते आपल्याला. बॅकग्राऊंड वाईज जरा जास्त आली, कमी करू का बॅकग्राऊंड वाईज, कशी कमी करणार आधी त्याचा आवाज वाढवला. एडिटिंगचं किती प्रॉब्लेम व्हायला लागला, वाईन ते कवाचं कवा वाजत लागायला लागली. हॅलो, हा शॉर्ट फिल्म रेडी? हा वय यू राजाला सांग मग शॉर्ट फिल्म फेस्टिवलला सबमिट करायला. हा हा उद्या जाणार फेस्टिवलच्या ऑफिसला. हा हा जावा मानव त्यांना लोक. बस आपलं काम झालंय आता काय झालं, आता काय नाही, आता सिलेक्ट झाल्यावरतीच काहीतरी करू शकतो, मग आता देव देव करावं लागतो. देवा 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 प्लीज होऊ दे यार, सिलेक्ट ले 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 भारी होऊन देवा प्लीज यार प्लीज 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 जायचंय पिक्चर मध्ये जायचंय प्लीज देवा. You have been selected for the film festival. You are to be present in festival which is going to be here this Sunday. Yes. Kai? Hello Kai? Hello. Yeah! Ata picture honar. Bolo ta ekdam action wala. Evada khushi hona ka jok awad nahi betla. Nahi betla? Jaun tari baguya. Betla tar betla. कोण कोण जायचं? सगळे जाऊ ना. अरे मला पण कामाला जायचंय. याला पप्पा नाही पाठवणार. म्हणजे आपण तिघच जायचं, तू मी मंगेश. जाऊ की चला घ्या मग आवरायला. मला वाटतं उशीर झालाय आपल्याला, उशीर झाला आपल्याला. मला वाटतं आता शेवटची लाईन भेटायला, शेवटची लाईन. आय एम वेलकमिंग आवर चीफ गेस्ट मिस्टर सिद्धेश्वर अर्जुन अँड द डायरेक्टर ऑफ आवर फिल्म फेस्टिवल मिस्टर राम अर्जुन. आवर फर्स्ट अवॉर्ड इज फॉर द Best Creative Concept and award goes to Marathi picture film Ekda. Tension nako gyo. Next award is for the Best Director award. The next the award goes to Kriplan Khanna for the English picture film 223. Jaoge tension nako. Next award is for the best short film and the award goes to the Marathi film Kranti. I am very thankful to all of you for coming here. Ah!
काय येडा आहे का तुला पिक्चर काढलं एवढं सोपं वाटलं का प्लीज होऊ दे यार सिल्ले किले ले ले भरवून द्या प्लीज यार प्लीज मोठ्या पिक्चर मध्ये गेलो ना रडले तरी घेणार नाही तिला पुढे घे नाही नाही बरो ऐकला बरचल घे घे चल हॅलो आता एक सांगतो आधी आपल्याला आपली फिल्म करता इंदू सुरुवात आता Next award is for the best short film. The award goes to. Last. Zabardast. मला सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली पांचट हसी तुम्हारी अरे अरे तू बोलायचं छपरी रिटेक रिटेक मारत होता बोंब होता माझ्या नावाने ऍक्शन बोललो बाबा ऍक्शन ऍक्शन अरे तुझ्या खतरा होता ना तू पण परत परत तू मध्ये बरी बोल एक दोन तीन म्हणलं ना तर हा म्हणा एक ओरडू नका फक्त हा म्हणा अरे यक्षात सगळे बोला अरे अरे बोल